शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजकाल कोणत्याही औषधाचे भाव खूप जास्त आहे, त्यातल्या त्यात ज्या औषधाचे रिझल्ट चांगले आहे त्यांचे भाव तर खूपच जास्त आहे। परंतु प्लॅनफिक्स अशी एक औषध आहे की ज्याची किंमत अजूनही स्वस्त आहे, रिझल्ट अजूनही चांगले आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॅनफिक्सचा डोस किती, त्याची किंमत किती आहे, औषध हे कसे काम करते, कोणत्या पिकावर याचा वापर करावा, प्लॅनफिक्सच्या वापराने काय फायदे होते, नुकसान काय होते, तर याचा वापर आपण आपल्या पिकावर केव्हा करायचा आहे ते आपण बघूया आपल्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर ही माहिती तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटली, आपल्या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, मी गौरव, आपण पाहत आहात किसान इन्फॉर्मेशन। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीचा प्लॅन गुड रेग्युलेटर आहे प्लॅनफिक्स, ज्याच्यामध्ये अल्फा नॅप्थेनिक ॲसिटिक ॲसिड आहे 4.5 SL आहे, ज्याला NNA म्हणतात। हे 4.5 SL फॉर्मेशनमध्ये आहे। प्लॅनफिक्सची महत्त्वाची बाब म्हणजे हे औषध लॅबमध्ये बनवली जाते, याच्यामुळे औषधाची किंमत आणि रिझल्ट याच्यामध्ये काही फरक झाला नाही। तर बघूया प्लॅनफिक्स काम कसे करतात। याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे फूल फळ गळण्यापासून थांबवणे। जेव्हा प्लॅनफिक्सचा स्प्रे केला जातो तेव्हा फूल आणि फळाचे डंठल मजबूत होते, याच्यामुळे फूल आणि फळ ड्रॉपिंग कमी होऊन जाते, याच्यामुळे फूल आणि फळाचा आकार वाढतो, वजन वाढते, वजन वाढल्याने उत्पन्न वाढ होते। प्लॅनफिक्समुळे फूल आणि फळाची संख्येमध्ये वाढ होते। प्लॅनफिक्स जिब्रेलिक ॲसिडसोबत जर फवारले चांगले रिझल्ट मिळतात। अंगूर, टमाटर, अनार, पाईनॲपल, मिरची, कापूस, म्हणजेच ज्या पिकाला फूल येते त्या पिकामध्ये आपण फूल येण्या अगोदर प्लॅनफिक्स फवारल्यास चांगले रिझल्ट मिळतात। प्लॅनफिक्स फवारल्याने फळ आणि फूल पिकाचे पाने पिकाच्या शाखेची ब्रांचिंग करण्यासाठी फायदा होतो। कोणत्याही पिकामध्ये प्लॅनफिक्सचा वापर 2 वेळा करावा, पहिला स्प्रे आणि दुसरा स्प्रे, यामध्ये 15 दिवसाचे अंतर असावे। शेतकरी मित्रांनो, आता बघूया प्लॅनफिक्सचा डोस किती घ्यावा। प्लॅनफिक्स कोणत्या पिकामध्ये याचा जो डोस आहे खूप कमी आहे, तर कोणत्या पिकामध्ये याचा डोस जास्त घ्यावा लागतो। उदाहरणार्थ जर आपण घेतले अंगूरमध्ये याचा डोस हा खूप कमी घ्यावा लागतो, तर टमाटरसारख्या पिकामध्ये याचा डोस जास्त घ्यावा लागतो। डोस पिकानुसार कमी जास्त करावा। प्लॅनफिक्सचा डोस हा 30 मिली प्लॅनफिक्स हे 200 लिटर पाणी सोबत कमीत कमी घ्यावे लागतो। प्लॅनफिक्सची 100 मिली पॅकिंगची किंमत ही 100 ते 110 रुपये आहे। तर याचे तोटा काय बघूया आपण, यामुळे नुकसान काय होते। प्लॅनफिक्सचा योग्य डोस आणि योग्य वापर केला तर याचा काहीच नुकसान नाही। अतिवापर झाल्याने पिकामध्ये फळफांद्या फुलाची संख्या जास्त प्रमाणात लागल्यामुळे पिकाची ताकद कमी होऊ शकते। प्लॅनफिक्स हे कोणत्याही कीटकनाशकासोबत आपण वापरू शकता, कोणत्याही केमिकलसोबत याचे रिएक्शन करत नाही। आशा करतो की तुम्हाला ही माहिती फायद्याची वाटली असेल। जाता आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा। धन्यवाद।